सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळी यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावलाय. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या चांगल्या चर्चेत आहेत. पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकावलाय. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या 2010 सालापासून बीडच्या पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत. प्रतिभा यांना मागील अनेक वर्षांपासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. त्या आपल्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बराच प्रयत्न करत होत्या. अखेर त्यांनी डिसेंबरच्या अखेरीस पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अपचा किताब पटकावत मिस महाराष्ट्र स्पर्धेपर्यंत आणि तिथून पुढे थेट जेतेपदापर्यंत मजल मारली आहे. केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही चांगल्या प्रकारे गाजवले आहे. यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून प्रतिभा यांनी आपली तयारी पुढे सुरू ठेवली आहे. माझे आजोबा कुस्तीपटू होते, त्यांच्याकडून पाहून मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी कुस्तीच्या रिंगणात उतरले. मी पोलीस दलामध्ये खेळाडू म्हणून जॉईन झाले. त्यानंतर लहानपणी शाळा गॅदरिंग मध्ये सहभागी व्हायचे, त्यामुळे तेव्हाचे जे छंद होते ते आता जोपासले पाहिजे असं वाटलं. त्यातूनच सौंदर्य स्पर्धेकडे मी वळले असं प्रतिभा यांनी म्हटलं आहे. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. येथे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण फारच कमी आहे. मी पालकांना आव्हान करू इच्छिते की मुलींचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं लग्न करू नका, असंही त्या म्हणाल्या. तसेच मुलींचा बालविवाह केला जाऊ नये यासाठी आपण जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पोलीस दल, कुस्ती आणि मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सांगळे यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिलाय. या यशानंतर पोलीस दलासह बीड जिल्ह्यात प्रतिभा सांगळे यांचं कौतुक होतंय.